आजपासून 10वीची परीक्षेला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या 10वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. राज्यातल्या 17,813 विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेची विद्यार्थ्यांची संख्या 50,000 कमी आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार होणारी ही पहिलीच परीक्षा आहे. जर जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी असणार आहे. 12वीच्या परीक्षेप्रमाणे 10वीच्या परीक्षेत देखील यंदा विशेष विद्यार्थी म्हणून 3 विद्यार्थ्यांची सुविधा देण्यात आली असून त्यापैकी एकाला लॅपटॉप देण्यात आलेला आहे. तर अंध मूक कर्णबधीर 2 विद्यार्थ्यांना दुभाषक आणि लेखनी देण्यात आलेले असल्याची माहिती बोर्डाने दिली आहे. विज्ञान आणि गणितीसाठी मात्र 9वीच्या अभ्यासक्रमावर 20% प्रश्न विचारण्यात येणार आहेत. 10वीची परीक्षा 1 मार्चपासून सुरू होत आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेचे वेळापत्रक याआधीच जाहीर केलं होतं.